हा ज्या म्हटलं गाडी पंक्चर झाली ती जरा मोठी गाडी पंक्चर काढून आणण्याचे इंस्टाग्राम ची आज रात्री दोन ला ओव्हर करलोय भारत पाकिस्तानच्या मॅच वेळी आम्ही इचं जिल्ह त्यावेळी घसा बसला पूर्ण तू ब्लॉग ब्लॉगाला की लक्षात येईल त्यामुळे जराच आवाज खराब याला समजून घ्या मग एकदाच सगळं पंक्चर काढून घेऊन यायचं घरला मग भावाच आपल्या मोर्या किचन ट्रॉली म्हणून तो सगळी किचन ट्रॉलीची नवीन नवीन दुरुस्ती सगळं काम करतो शेवट किचन ट्रॉली करतोय खाली नंबर आहे त्याला कॉल करा आणि मुलगा बघा हा शनिवार असल्यामुळे ग्रामदुवेत मारुती मंदिरला पण जायचो आणि मला अजून एक काम करतो ते म्हणजे तिथं जाऊन शिकरावरचा झेंडा पण बदलला तिथल्या बदल पुजारींनी म्हटलं बदलतो मी म्हटलं बदलतो की एवढा काय विषय आणि झेंडा घेऊन घेऊन बरोबर शिखरा शिकराप हे शिखर आहे आणि असं वरती झम झाम 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 चढलो सनकत गेलो आणि खाली सनकत आलो मग काय जुना झेंडा बदलून नवीन झेंडा घाटलो आणि आपलं एक वाक्य म्हणून गेलो वरती जय श्रीराम तुम्ही मनशीला वरती जाताना भीती वाटली नाही कशाला भीती वाटत्या बजरंग आपल्या संघ असताना कवाच भीती वाटत नाही जय बजरंग आणि जय श्रीरामनाचं जायच काय विषय होत नाही हिच नाही तर कुठलं पण काम करताना सांगावले जय श्रीराम शेवट रे आणि हे दादाबा भोजवर ना